नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटवड सर एक्झिटो अकॅडमी तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे यावेळेसुद्धा आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रकरणाला आणि प्रकरणाला म्हटल्यापेक्षा एका विशिष्ट मुद्द्याला हात घालतो आहे, ज्याचं नाव आहे बहुभुजाकृती. भूमितीमधली अतिशय महत्त्वाची संकल्पना जी साधारण आपण चौकोन आणि चौकोनांच्या प्रकारामध्ये घेतो आहेत. बघा लक्ष द्या, याच्या आधी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे चौकोन आणि चौकोनांचे प्रकार. त्या संदर्भात जर आपण थोडं पाहतो म्हटलं तर बघा, सुरुवातीपासून थोडं समांतरभुज चौकोन आपण पहिला पाहिला होता, नंतर दुसरा समभुज चौकोन आपण पाहिला होता, आयत पाहिला होता, चौरस पाहिला होता, समलंब चौकोन पाहिला होता, पतंगाकृती हे सुद्धा पाहिलं होतं, आणि चौकोन आणि चौकोनांच्या प्रकाराबद्दलचे हे जे आपण माहिती पाहिली मित्रांनो, या संदर्भातच हे जे नाव आहे बहुभुजाकृती, व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीनं पहा, कारण मी डिटेलमध्ये सांगतो आहे बहुभुजाकृतीचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही जर हे लेक्चर आणि ह्या व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर. लक्षात घ्या, कारण आधीपासून सांगितलं आहे आपण कुठलंही लेक्चर जेव्हा यूट्यूबला टाकतो किंवा ॲपला टाकतो किंवा कुठल्याही पद्धतीनं, हे कॉन्सेप्च्युअल असतं, डिटेल असतं, त्यामध्ये त्या संकल्पनांची पूर्ण सखोल विश्लेषण त्या ठिकाणी झालेलं असतं. लक्षात घ्या, आता प्रश्न बऱ्याचदा येतात, असं साधारण आता जे आपण आजचा टॉपिक घेतो आहे गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये सुद्धा याचे प्रश्न पडलेले आहेत. लक्षात घ्यायचं, साधारण एखाद्या बहुभुजाकृतीच्या म्हणजे एक बाहुभुजाकृतीच्या बाह्यकोनांच्या मापांचं गुणोत्तर 3 4 5 आहे, तर सर्वात लहान आंतरकोन किती, बाह्यकोन किती असं विचारतात, बरोबर ना. आता बऱ्याचदा बाह्यकोनाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा आंतरकोनाचा संबंध जेव्हा आपल्याला माहीत असतो पण बाह्यकोनाचा आपल्याला माहीत नसतं, बरोबर ना. मित्रांनो, बाह्यकोन आणि अंतरकोन याबद्दलच आपल्याला पाहायचं आहे, आणि हीच बहुभुजाकृतीची खऱ्या अर्थाने संकल्पना आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, कारण लेक्चर अमेझिंग आहेत. हा एकमेव व्हिडिओ असेल यूट्यूबला की जो तुम्ही पाहत आहेत भूमितीच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा, कारण आपण प्रश्न सोडवणे ही आपल्या एक्झिटिव्ह अकॅडमीची प्रायोरिटी राहिली नाही, प्रश्न नंतर सुटतील. पहिल्यांदा संकल्पना क्लिअर करा आणि हाच आपला प्रयत्न नेहमी राहतो मित्रांनो. म्हणून मागच्या लेक्चरनुसारच आपण पुढे जातो आहे आणि चौकोन आणि चौकोनांचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. आज पाहतो आहेत आपण खऱ्या अर्थानं बहुभुजाकृती. लक्षात घ्यायचं काय पाहतो आहे, बहुभुजाकृती एक अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट जे की आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहेत. बघा, खरं म्हणजे नावच मोठं आहे त्याचं, बहुभुजाकृती, नावातच अर्थ लपलेला आहे बहुभुजाकृती. आणि मित्रांनो, जे काही लेक्चर तुम्ही पाहता नेहमीच, आणि माझं इंटेन्शनच ते आहे आधीपासून की तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, केवळ तो व्हिडिओ पाहून तुम्हाला सोडायचा नाही, पटलं ना. जर व्हिडिओ पाहिल्यानंतर जर प्रश्न क्लिअर होत नसतील तर मग काही अर्थ नाही, तुम्ही तुमच्या वर्षावर प्रश्न सोडवू शकले पाहिजे अशा हिशोबानंच मी व्हिडिओ बनत असतो. लक्षात घ्यायचं, तुमच्या वर्षावर व्हिडिओ पाहिला आणि मोकळं झालं असं नाही, कुठलाही व्हिडिओ पाहत असताना जो या ठिकाणी मी घेतो आहे हा पाहिल्यानंतर सेल्फ स्टडी करत असताना तो सेल्फ स्टडी तुम्हाला पॉवरफुल भेटला पाहिजे, तो तुमचा अभ्यास चांगला झाला पाहिजे, तुम्हाला प्रश्नाचं आकलन झालं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एकसारखे प्रश्न पाहून न सोडता प्रश्न कुठलाही आला तर त्याचं आकलन झालं पाहिजे आणि तो सोडविता आला पाहिजे, याच अनुषंगानं प्रत्येक लेक्चर बनवण्याचा प्रयत्न असतो आपला. म्हणूनच एक्झिट अकॅडमीचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक चॅप्टर हे याच पद्धतीने आपण घेतो आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बहुभुजाकृती हे प्रकरण आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी एक्झिट अकॅडमीचे ॲप आहेत जे की ऑनलाईन कोर्ससाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना एक्झिटो अकॅडमीचा अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल त्यांनी एक्झिटो अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. स्वप्नील घाटवड सर एक्झिटो अकॅडमी. आता मित्रांनो, यावर मॅथमॅटिक्सची बेसिक ॲडव्हान्स, बेसिक टू ॲडव्हान्स, भूमिती बेसिक, रिझनिंगची बेसिक टू ॲडव्हान्स, असे बेसिक आणि ॲडव्हान्स असे वेगवेगळे कोर्सेस टाकलेले आहे. अतिशय परिपूर्ण आहेत मित्रांनो, सखोल विश्लेषण आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहता येईल अशा पद्धतीनं टाकले आहेत, बरोबर ना. प्रत्येक प्रश्नाचं विस्तृत त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि थिअरीसुद्धा टाकलेल्या आहेत. असा एकमेव महाराष्ट्रातला कोर्स आहे ज्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकत्र भेटतील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आजच एक्झिटिव्ह अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स आपल्या अभ्यासाला लागतो म्हणून तो घेऊन घ्यावा, ठीक आहे. चला तर मित्रांनो, आपण पाहतो आहे खऱ्या अर्थानं बहुभुजाकृती. लक्षात घ्यायचं, बहुभुजाकृती या शब्दाची जर फोड केली आपण तर याच्यामध्ये बहु हा एक शब्द आला, बहु म्हणजे जास्त, बरोबर ना, बहु म्हणजे जास्त. आणि भुजा हा एक शब्द आला म्हणजे भुजा म्हणजे या ठिकाणी म्हणतो आपण त्याला बाजू. आणि कृती हा शब्द आलेला आहे. आता तसं जर सेपरेट पाहिलं कृती, कृती म्हणजे एखादी ॲक्शन करणे, कृती करणे, बरोबर ना. पण इथं कृती हा शब्द आला म्हणजे एकत्र जेव्हा होतो बहुभुजाकृती तर तो आकृतीच्या हिशोबानं आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे जास्त बाजू असलेली आकृती. लक्षात घ्यायचं, याचंच वाचन काय करू आपण, जास्त बाजू
असलेली आकृती लक्षात घ्यायचं, जास्त बाजू असलेली आकृती हे बहुभुजाकृतीची बेसिक संकल्पना आहेत, लक्षात घ्या. खरं म्हणजे मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, हा एकमेव व्हिडिओ असेल यूट्यूबला, कारण आपण उदाहरणं घेत नाही, आपण कॉन्सेप्ट घेतो आहेत. बघा, लक्ष द्या, या ठिकाणी बहुभुजाकृती ही संकल्पना क्लिअर करतो आहे, ज्याचा थेट संबंध बऱ्याच ठिकाणी येतो. प्रश्न या संदर्भातले दोन असतात, एक बाह्यकोनाचा आणि एक आंतरकोणाचा. लक्षात आलं ना, एक बाह्यकोणाचा आणि दुसरा आंतरकोणाचा. आता दोन्ही प्रश्न सोडवित असताना हे कॉन्सेप्टच माहीत नसेल तर कसं होईल? आता मित्रांनो, साधारण जर नीट लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकूयात आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे, तर दी क्लिअर होऊन जाईल, फंडामेंटलच क्लिअर होऊन जाईल. एवढंच नाही तर तुमचे बहुभुजाकृतीचे प्रश्नच नाही चुकणार, फक्त व्यवस्थित पहा. समजा मी दोन रेषा काढल्या इथे, लक्ष द्या. आता मला सांगा, दोन रेषा काढल्या, याला जोडून पहा बरं, तुम्ही जुळते का? जुळतच नाही, जुळतच नाही. पण जर मित्रांनो ह्या रेषा जुळत नाही हे बरोबर आहे, परंतु जर या दोन रेषांच्या बरोबर किंवा अशी नेली समजा जोडली, अशा जुळतात, पण याला बंदिस्त आकृती करता येईल का? असं नाही. तुम्ही कुठलेही दोन बिंदू एका ठिकाणी आणून जोडू शकता, एवढंच होईल ना. परंतु दुसऱ्यात बिंदू बाजूला आहेत ना, झाली का आकृती? नाही. हां, एक कोण झाला तो, बरोबर ना. परंतु बहुभुजाकृतीचा अर्थ काय होतो? जेव्हा बंदिस्त आकृती तयार होते, मीन्स काय? तर मित्रांनो, ॲटलिस्ट तीन किंवा तीनपेक्षा जास्त, म्हणून तीन किंवा, बघा, तीन बाजू काढलेल्या आहेत, म्हणजे ए बी सी, ए बी हा एक रेषाखंड, बी सी हा एक रेषाखंड, ए सी हा एक रेषाखंड, ह्या तिन्ही रेषाखंडा मिळून एक आकृती तयार झाली, त्याला आपण त्रिकोण असं म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो? त्रिकोण असं म्हणतो. लक्षात घ्यायचं व्यवस्थित, समजलं ना? त्रिकोण झाला तो, म्हणजे मिनिमम थ्री आणि थ्रीपेक्षा जास्त. लक्षात घ्यायचं, मिनिमम थ्री, मॅक्सिमम कितीही सुद्धा, बरोबर ना. म्हणजे ॲटलिस्ट कमीत कमी तीन बाजू असेल तर एक बंदिस्त आकृती या ठिकाणी तयार होऊ शकते, जी की पहिली त्रिकोणाची आकृती तयार होऊ शकते, बरोबर आहे. जर चार बाजू असेल मित्रांनो, तर अर्थातच आपण या ठिकाणी चौकोन काढू शकतो, बरोबर आहे. पाच बाजू असेल तर पंचकोन काढू शकतो, सहा बाजू असतील तर षटकोन काढू शकतो, सात बाजू असेल तर सप्तकोन काढू शकतो, आठ बाजू असतील तर अष्टकोन काढू शकतो. म्हणजे हे जे आपण काढू शकतो हे कोणावर डिपेंड आहे? म्हणजे तीन बाजू आहेत म्हणून तीन बाजू जॉईन झाल्या आणि म्हणून या ठिकाणी काय तयार झाला? या ठिकाणी मित्रांनो त्रिकोण तयार झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वात लहान बहुभुजाकृती म्हणजे त्रिकोण आहे या ठिकाणी. आता बहुभुजाकृतीची व्याख्या काय पर्टिक्युलर, ते सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. बहुभुजाकृतीची व्याख्या बघा काय आहे. कमीत कमी, कमीत कमी तीन व जास्तीत जास्त कितीही, जास्तीत जास्त कितीही बाजू असेल, कमीत कमी तीन तर लागेल आणि जास्तीत जास्त कितीही बाजू असेल, अशा बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असं म्हणतात. बहुभुजाकृती असे म्हणतात. नीट लक्षात घ्यायचं, विश्लेषणात्मक जातो आहेत आपण सगळं व्यवस्थित. बहुभुजाकृती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे काही आकृती मी काढलेले आहेत, आता थोडं पर्टिक्युलर आपण घेऊयात, आपल्या बोर्डवर आहेच त्या प्रश्नच नाही, बरोबर ना. म्हणजे ही एक बहु त्रिकोण काढला आहे त्या ठिकाणी, बघा. दुसरा आपण एखादा चौकोन घेऊन बघून, ठीक आहेत ना. म्हणजे एक चौकोन काढलेला आहे, नीट लक्ष द्या बरं चांगलं. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, मी आधी सांगितलं तुम्हाला, कारण वरवर पाहिला तर काही समजणार नाही, ठीक आहे ना. तसंही आपले लेक्चर वरवर पाहिलं की समजत नाही यूट्यूबला किंवा कुठल्याही बाबतीत, ऑफलाईनचं ऑनलाईनचं तसंच आहे. मी तर आधीच सांगतो तुम्हाला, डिटेलमध्ये पहा आणि एकच दापान काम खतम करून टाका, ठीक आहेत ना. विषय समजून जातो तुम्हाला, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. फक्त काय म्हटलं, कमीत कमी तीन व जास्तीत जास्त कितीही, अशा किती असू शकतात, अशा बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? बहुभुजाकृती. मग बहुभुजाकृतीची संकल्पना आपल्याला आज का घ्यायची? थोड्या वेळात आपण प्रश्नही सोडवणार त्याचे, बरोबर ना. तर मित्रांनो नीट लक्षात घ्या, बहुभुजाकृती म्हणजे हे तर झालं. आता याच्या संकल्पना काय आहेत ते लक्षात घ्यायचं. कुठल्याही, व्याख्या लक्षात घ्या, कुठल्याही बहुभुजाकृतीच्या बाजू घटीवत किंवा प्रतिघटीवत, लक्षात घ्यायचं, घटीवत किंवा प्रतिघटीवत, नीट लक्षात घ्यायचं. थोडं शांततेने समजून घेऊ मित्रांनो. बघा, आपण बहुभुजाकृतीच्या संदर्भात पाहतो आहेत. बहुभुजाकृतीच्या संदर्भात कुठल्याही बहुभुजाकृतीच्या बाजू घटीवत किंवा प्रतिघटीवत, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं किंवा घड्याळाच्या उलट दिशेने वाढविल्या असता त्याच्याशी बाह्यकोन तयार होतात,
त्याच्या अंतर कोणाशी संलग्न बाह्यकोन तयार होतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जे की आपण या ठिकाणी काढतोय. परत लक्षात घ्या, म्हणजे ही बाजू अशी वाढलेली आहे, ही बाजू अशी वाढलेली आहे, ही बाजू अशी वाढलेली आहे, आणि इथे बाह्यकोन तयार झाला, इथे बाह्यकोन तयार झाला, इथे तयार झाला. ही समजा या दिशेने वाढवली, या दिशेने वाढवली, या दिशेने वाढवली, या दिशेने वाढवली, तेव्हा इथं बाह्यकोन तयार झाला. मित्रांनो, हे अंतरकोनाशी संलग्न अंतरकोन असे संलग्न तयार झालेले आहेत, म्हणून बहुभुजाकृतीची पहिली संकल्पना. मुद्दा अगदी प्रॉपर समजून घ्यायचा आहे, फक्त म्हणून लक्षात घ्या. काय बोललो मी, या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी ही जे काढलेले आहेत बहुभुजाकृती, समजा आपण याला नाव दिलं ए बी सी, नीट लक्षात घ्यायचं, आणि याला नाव दिलं पी क्यू आर आणि एस, नीट लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी, या ठिकाणी हा याच्याशी, म्हणजे समजा आतमध्ये एक्स वाय झेड हे जे मापं आहेत, इथेसुद्धा आपण आतमधलं घेऊयात, पी क्यू आर एस दिलंच आहे समजा आपण, नाही का, आपण याला नाव देऊ 1 2 3 4. हे जे आतमधले कोण आहेत, समजा चौरस आहेत म्हणून आपण असं घेऊ, ठीक आहेत ना. नीट लक्षात घ्या, बहुभुजाकृतीची संकल्पना आपण पाहतोय. बहुभुजाकृती म्हणजे काय, तर यासाठी वेगळं शिकण्याची काही गरज नाही, समजून घ्यायचं आहे. चला एक मुद्दा परत रिपीट करतो मी. बहुभुजाकृती म्हणजे काय, कमीत कमी तीन, जास्तीत जास्त किती बाजू असणारी आकृती म्हणजे बहुभुजाकृती. आता बहुभुजाकृतीची संकल्पना पहिली लक्षात घ्यायचं, मग दुसरी संकल्पना, तिसरी संकल्पना सांगतोच. पहिला मुद्दा लक्षात घ्या, काय, नीट लक्षात घ्या, एकदा आकृती बघून घ्या, बाजूला होतो सगळं पाहून घ्या, ठीक आहेत ना. कारण आधीपासून आपला प्रयत्न काय, डिटेल समजणे हे महत्त्वाचं आहे, पटलं ना, डिटेल समजणे, नीट लक्षात घ्या. चला मुद्दा क्लिअर करू. चला बघा मित्रांनो, बहुभुजाकृती आपण पाहतोय, ठीक आहेत ना. बघा वाक्य लक्षात घ्या, कोणत्याही बहुभुजाकृतीची, बहुभुजाकृतीची किंवा बहुभुजाकृती आपलं झालंच आहे, बरोबर आहे. म्हणून बहुभुजाकृतीची पहिली संकल्पना लक्षात घ्यायची, कुठली, बघा मित्रांनो, हे दोन बहुभुजाकृती या ठिकाणी काढलेल्या आहेत. बहुभुजाकृती म्हणजे काय, तर कमीत कमी तीन बाजू, जास्तीत जास्त किती बाजू, आणि त्या कुठल्याही बहुभुजाकृतीच्या बाजू घटिवत किंवा प्रतिघटिवत वाढविल्या असता, म्हणजे ही बाजू घड्याळाच्या या दिशेनं आपण वाढवलेली आहेत, बरोबर आहेत, आणि या चौकोनाची बाजू उलट दिशेनं वाढवली आहे, तेव्हा प्रत्येक बहुभुजाकृतीमध्ये जेव्हा बाजू तुम्ही वाढवता, तेव्हा त्याच्या आंतरकोनाशी संलग्न एक बाह्यकोन तयार होतो, आणि तो संलग्न बाह्यकोन हा असतो. आणि बहुभुजाकृतीची पहिली संकल्पना आहे की काय, बाजू वाढविल्या असता, म्हणजे घड्याळाच्या एका दिशेने वाढविल्या असता किंवा उलट दिशेने वाढविल्या असता, प्रत्येक बहुभुजाकृतीचा प्रत्येक आंतरकोनाशी एक संलग्न बाह्यकोन तयार होतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, मुद्दा क्लिअर करा, बरं, चांगलं लक्षात घ्या. संलग्न आंतरकोनाशी म्हटलंय तुम्ही, लक्षात घ्या, म्हणजे हा याच्याशी आणि हा याच्याशी आणि हा याच्याशी संलग्न. आणि नक्कीच मित्रांनो, ही बाजू सरळ झालेली आहेत, याचा अर्थ हे रेषीय जोडीतील कोणसुद्धा असतात. आणि हे डेफिनेशन जे आहे ते कोणाबद्दल आहे मित्रांनो, नियमित, नियमित, नीट लक्षात घ्यायचं, नियमित बहुभुजाकृती, बहुभुजाकृती. आता नियमित बहुभुजाकृती म्हणजेच काय, तर सुसम याला असं म्हटलं जातं, सुसम, सुसम म्हणजे सगळ्या बाजू सारख्या, याच्याचबद्दल आपण बोलतो आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे सुसम बहुभुजाकृतीच्या संदर्भात कोणतीही आकृती असेल, ही किंवा ही, ही बहुभुजाकृती आहे, ही बहुभुजाकृती आहे, तीन बाजू आहे तर तीन, चार असेल तर चार, त्या बाजू जेव्हा आपण वाढवितो, वाढवितो अशा पद्धतीने वाढवतो, तेव्हा एक बाह्यकोन त्याचा आंतरकोनाशी एक तयार होतो, आणि तो आंतरकोनाशी, संलग्न आंतरकोनाशी त्याचा रेषे जोडीतील कोण तयार करतो, संलग्न आंतरकोनाशी रेषे जोडीतील कोण तयार करतो, म्हणजे याची बेरीज किती असते, 180° असते, हे लक्षात घ्यायचं. ही आहे बहुभुजाकृतीची पहिली डेफिनेशन, पहिली प्रास्ताविक माहिती. झालं क्लिअर? चला पुढं. आता दुसरं मित्रांनो, बहुभुजाकृतीचा पहिला मुद्दा आहे, वाक्य लक्षात घ्यायचं, कोणत्याही, कोणत्याही बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्यकोनाच्या, सर्व बाह्यकोनाच्या मापांची बेरीज ठरलं आहे ती, बरं, मापांची बेरीज ही 360° च असते, च असते. हे वाक्य डोक्यात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट मी या ठिकाणी लिहित आहेत, व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहेत ना. पहिला मुद्दा काय आहे, कोणत्याही बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360° असते. त्रिकोणाच्याही बाह्यकोनाच्या मापाची बेरीज 360° असेल, आणि चौकोनाच्याही मापाच्या, सर्व बाह्यकोनाच्या मापाची बेरीज 360° असेल. ती कधीच कमी होत नाही, नाही वाढतसुद्धा नाही. म्हणूनच, म्हणून दुसरा मुद्दा पहिला झाला, दुसरा, म्हणूनच, म्हणून प्रत्येक बाह्यकोनाचं माप, प्रत्येक बाह्यकोनाचे माप काढायचंच असेल, कोणाचे माप बरोबर काय, तर 360° n. आता n म्हणजे काय, n म्हणजे बाजू,
विभाजन म्हणजे बाजू यावरून निघतं. म्हणजे मित्रांनो ह्या त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या सर्व बाह्यकोणांच्या मापांची बेरीज, आतमधल्या मापांची बेरीज तर 180 असते, बाह्यकोणाची बेरीज किती आहे 360, त्याला भागायला बाजू 3 आहेत, म्हणजे याचा अर्थ 120, म्हणजे एकाएका बाह्यकोणाचं माप या ठिकाणी किती येणार 120° येणार. इथे चौकोन आहेत, बहुभुजाकृती आहेत, सर्व कोणाच्या बाह्यकोणाच्या मापाची बेरीज 360 असणार, म्हणजे 360 भागेला बाजू 4 आहेत, म्हणजे 4×9=36 म्हणजे 90, म्हणजे प्रत्येक बाह्यकोणाचं माप हे किती असेल 90°, 90°, 90°, 90°, लक्षात घ्यायचं. का बरं? कारण 360/n आताच लिहिलं तर आपण लक्षात घ्या हे फिक्स आहेत. पंचकोन असेल, षटकोन असेल, सप्तकोन असेल, अष्टकोन असेल, नऊकोन असेल, इन्फिनिट असू द्या, बाह्यकोणाचं माप हे 360 असणार. ह्या ठिकाणी पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि 360 जर तुम्ही n भागलं तर तुम्हाला प्रत्येक बाह्यकोणाच्या मापाची बेरीज भेटतं एका कोणाच्या, लक्षात घ्यायचं. हा पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. चला दुसरा मुद्दा लक्षात घेऊयात आपण. हे वाक्य फार महत्त्वाचे, लिहून घ्यायचे तुम्हाला, ठीक आहे. चला दुसरा, जो की येलो पेननं लिहितात आता बघा लक्ष द्या. दुसरा मुद्दा काय आहे, म्हणजे नंबर 3 आणि 4 आहेत, परंतु हा एक पहिला बाह्यकोणाचा, बाह्यकोणाच्या मापाबद्दल, आता अंतर अंतरकोणाच्या मापाबद्दल लिहितात, लक्षात घ्यायचं. प्रत्येक बहुभुजाकृतीची प्रत्येक, किंवा असं लिहित आपण, कोणत्याही बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोणाच्या बहुभुजाकृतीच्या, हे बाह्यकोणाचं, हे आंतरकोणांच्या मापांची बेरीज ही 2n-4 90 एवढी असते, लक्षात घ्यायचं. ही बदलत जाते असते, म्हणजे त्रिकोणाबद्दल जर बोलायचं झालं, लक्षात घ्यायचं, त्रिकोणाबद्दल बाजू किती आहे 3, बाजू n बरोबर आहे इथे 3, मग या ठिकाणी बहुभुजाकृतीच्या बाजू वाढवल्या, मग त्रिकोणाच्या आंतरकोणाची बेरीज किती, तर फॉर्म्युला आहे 2n-4 90 बाहेर, म्हणजे n म्हणजे 3, 3×6=4, त्याला गुणेला 90, म्हणजे इतर आले 2, 2×90 म्हणजे 180. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी त्रिकोणाच्या सर्व आंतरकोणाची, आपण आंतरकोणाबद्दल लिहितो आहे, 180 झालं. हे झालं पहिलं. दुसरं बघा, दुसरं पण आपण चेक करू. समजा आपण या ठिकाणी चौकोनाची आकृती गृहीत धरू, लक्षात घ्यायचं. कशाची? आपण एक चौकोनाची आकृती गृहीत धरू. समजा चौकोनाचे हे बाह्यकोन आपण या ठिकाणी काढले, लक्षात घ्यायचं, बाह्यकोन काढले तर मग हेच झालं बहुभुजाकृती. आंतरकोणाची बेरीज किती, बाजू किती आहे 4, आंतरकोणाच्या सर्व आंतरकोणाच्या मापाची बेरीज म्हणजे 2n-4 आणि बाहेर 90, लक्षात घ्यायचं. याला आपण, बाह्यकोणाला आपण 4 काटकोण असं म्हणतो, 4 काटकोण म्हणजे 90×4, आणि अंतरकोणाला हे काटकोण आपण, म्हणजे आंतरकोणाची बेरीज म्हणजे 2n-4 बाहेर 90. n म्हणजे बाजू किती आहे या ठिकाणी 4 आहेत, बरोबर ना, म्हणजे 2×4=4 आणि बाहेर 90, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 4×8, 8×4=4, 4×90=360, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सर्व आंतरकोणाच्या मापाची बेरीज किती आली 360° आली. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, 360. मित्रांनो फक्त 2 गोष्टी माझ्यासोबत पाठ करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे काय, बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्य कोणाच्या मापाची बेरीज हे ठरलं आहे ती 360° असते, फिक्स आहेत बिलकुल, ते बदलत नाही, कधीच नाही बदलत, लक्षात घ्यायचं. मात्र त्रिकोणाच्याच नाही, चौकोनाच्याच नाही, पंचकोनाच्याच नाही, तर कुठल्याही बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोणाच्या मापाची बेरीज ही 100% याच फॉर्म्युल्यानं निघतं. बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोणाच्या मापाची बेरीज काढण्याचं सूत्र आहे 2n-4 × 90, हे लक्षात ठेवायचं, आणि यावरून आपण निघतं. मित्रांनो ही झाली बेसिक फंडामेंटल माहिती आपण बहुभुजाकृतीबद्दल पाहिलेली आहे, ठीक आहे. आता याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच नसतं, लक्षात घ्या. आता मी काही प्रश्न मेंटेन करतो या ठिकाणी, हे फक्त डोक्यात घ्यायचं आहे, आणि बघा प्रश्न कसे असतील. थोडा सगळं आखणे वगैरे करायची असल्यामुळं थोडा वेळ लागेल या ठिकाणी, पण प्रयत्न करू आपण लवकरात लवकर आठवून घेण्याचा, ठीक आहे ना. म्हणजे तुमचा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला वेळेचं मला माहीत आहे, खूप टेन्शन राहतं नाही का, कारण मोबाईलचा डेटा पण पुरला पाहिजे तुम्हाला. चला बघा, समजा बाजू दिलेल्या असतील, सोडवायचं कसं आहेत, हे वर्क तुम्हाला पण देतो आहेत, बरं लक्षात घ्या, हे वर्क तुम्हाला पण देतो आहेत, हे तुम्हाला पण आहेत, लक्षात घ्यायचं. बहुभुजाकृतीच्या बाजू आहेत किती असेल, तर त्यानंतर आपण इथे सर्व बाह्यकोणाच्या मापाची बेरीज लिहू येते, इथे प्रत्येक बाह्यकोणाचं माप लिहू, असं या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्येक बाह्यकोणाचं माप लिहू आपण. दुसरं, अरे एक सेकंड थोडं आखू द्या मला.
त्यानंतर सर्व आंतर कोणाच्या मापाची बेरीज इथे लिहू येत आपण, आणि त्यानंतर प्रत्येक आंतरकोणाचं माप हे इथं असेल लक्षात घ्यायचं. आता हा जो भाग आहे हा तुम्हाला असाच आखायचा आहे, ठीक आहे ना. चला बघा याच्यामध्ये मी काही कंटेंट मांडतो आहे, व्यवस्थित समजून घ्या. पहिला आहे मित्रांनो बाजू, म्हणजे बहुभुजाकृतीच्या बाजू. दुसरा सर्व बाह्य कोणांच्या मापांची बेरीज, सर्व बाह्य कोणांच्या मापांची बेरीज ही 100% 360° असते, ठरलाय. दुसरा कॉलम आहे प्रत्येक बाह्यकोनाचं माप, प्रत्येक बाह्यकोनाचे माप हे काढायचं. तिसरा आहे चौथा सर्व आंतरकोनाच्या, सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही कशी असते, 2n - 4 and 90 यानुसार निघते. सर्व बाह्यकोनांच्या मापांची बेरीज ही 90 × 4, म्हणजे याचा अर्थ असतो 4 काटकोन असते, लक्षात घ्या 4 काटकोन. आता 4 काटकोन म्हणजेच किती, 360° आणि प्रत्येक बाह्यकोनाचं माप काढायचं असेल तर काय, 360/n. आणि इथेसुद्धा इथे पण लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक आंतरकोनाचं माप, प्रत्येक आंतरकोनाचे माप बरोबर कसं काढणार, तर 2n - 4 90/n यावरून काढणार. चला तर हा आपण आखणी करू. इथेच आपल्या व्हिडिओमध्ये काही होमवर्कसुद्धा मी तुम्हाला देणार आहे, एकदा बघून घ्या, सगळी व्यवस्थित समजून घ्या. रचना कशी केलेली आहेत बघा, काय लिहिलेलं आहे ते पण बघायचं आहे, ठीक आहे. आणि यानुसार सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यासुद्धा, ठीक आहेत ना. प्रश्न अगदी सोपे आहे मित्रांनो, भाग समजून घ्यायचे आहेत, कठीण बिलकुलच नसतं, काहीच कठीण नसतं या दुनियेमध्ये. आपल्याला फक्त मांडणी जमली पाहिजे, प्रश्न समजले पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यास करताना कुठलीही गडबड करायची नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो शिकणे. पहिलं लर्निंग प्रोसेस आहे, त्यानंतर अर्निंग असते, हे पण लक्षात ठेवायचं. पहिले शिकायचं आहेत, मग आपल्याकडे अर्न होतील, लक्षात आलं ना. मग ते अर्न नॉलेज असतील, रिझल्ट असतील, आपले पैसे पाणी जे काय असतील, बरोबर. पहिले शिकायचं आहेत आपल्याला, लक्षात घ्या. चला बघा, आता या ठिकाणी मी काही मापं तुम्हाला देतो आहेत, ही मापं खऱ्या अर्थानं तुम्हाला आणायची आहेत. आता बाजूंची संख्या खऱ्या अर्थानं पहिला कॉलम आहेत, लक्षात घ्यायचं मित्रांनो. बाजूंची संख्या पहिलं 3 बाजू लागणारच आहेत, बरोबर ना. आता समजा 3 जर बाजू असेल, बघा पुन्हा हे जे कॉलम मी आखलेले आहेत किंवा हे जे रचना केलेली आहेत ही खऱ्या अर्थानं तुम्ही रजिस्टरमध्ये करायची आहेत, लक्षात आलं ना. म्हणजे तुम्हाला अभ्यास सोयीचा होईल, लक्षात घ्यायचं. दुसरं आपल्याला हे प्रत्येक भाग पाहायचा, जसं मी इथं काही मेजरमेंट 2-3 उदाहरणं सोडून देतो, बाकी तुम्हाला करायची असतील, लक्षात आलं ना. रफ कामसुद्धा मी करून दाखवतो इथे, हार्डली 2-3 सोडून दाखवतो, बाकी मी लिहून देतो, तुम्ही हे करून बघा, तुम्हाला जमेलच, नक्कीच जमेल, ठीक आहे. चला बघा मित्रांनो, इथे आपण असं मांडलं आणि बाकी मी आकडे या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला, ठीक आहे. जसे असतील तसे मी काढूनच ठेवलेले आहेत, याची उत्तरं मात्र तुम्हाला शोधायची असतील. हे बारीक का केलेलं आहे, कारण याच्यामध्ये मी फक्त माझे प्रश्न टाकतो, ते तुम्हाला पूर्ण करायचे, कम्प्लीट लक्षात घ्या. वरती मी सोडून दाखवतो, त्याच्यामुळं मी तेवढी जागा घेतलेली आहे, ठीक आहेत ना. याच्यात जे काही मेजरमेंट टाकेल मी, हे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडून घ्यायचं आहे, बरोबर ना. अगदी सोपा आहे हा बहुभुजाकृतीचे जे कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, हे उभ्या आयुष्यात चुकणार नाही, निश्चितपणे सांगतो आहे तुम्हाला. फक्त व्हिडिओ चांगला पहा आणि समजून घ्या, ठीक आहे. चला बाजू 3 आहेत. आता सर 3 बाजू असेल म्हणजे कुठली आकृती, त्रिकोण, बरोबर ना. कुठली त्रिकोण. आता त्रिकोणाच्या सर्व बाह्यकोनाच्या मापांची बेरीज किती असणार, हे 360° ठेवलीच आहेत, बरोबर ना. आता प्रत्येक बाह्यकोनाचं माप किती असेल, 360/n, म्हणजे बाजू 3, म्हणजे एकाचं मापील 120°. हे क्लिअर झालं. आता जाऊयात आपण सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज कशी असेल. 2n - 4n म्हणजे बाजू 3, म्हणजे 2 × 3 - 4 हे कॅल्क्युलेशन करू, × 90, म्हणजे 3 × 2 = 6, 6 + 4 = 2, 90 × 2 किती, 180. म्हणजे मित्रांनो त्रिकोणाच्या सर्व बाह्यकोण आंतरकोणाच्या मापाची बेरीज 180° आली. प्रत्येक आंतरकोणाचं माप किती, तर 180/n, म्हणजे एकूण माप काढल्यानंतर बाजूनं भागायचं. आता बाजू किती आहेत आपल्या, तर 3, म्हणजे 60° आणि कोणाबद्दल शिकतोयत आपण, सगळ्यात महत्त्वाचं आहे सुसम बहुभुजाकृती, बहुभुजाकृती लक्षात घ्यायचं. सुसम बहुभुजाकृती म्हणजे सारख्या बाजू असेल त्यालाच हे आपण शिकतोय, बरोबर ना. चला बाजू नंबर आता घेतोय मी 4, नीट लक्षात घ्या 4. आता 4 बाजू कोणाच्या आहेत, साधारण 4 बाजू आहेत चौकोन, याला बाजूची संख्या असं म्हणूयात आपण.
बाजूची संख्या 3 आहे म्हणजे त्रिकोण, बाजूची संख्या 4 आहे म्हणजे चौकोन. आता 4 जर असेल तर हे तर ठरलंय 360 अंश, बरोबर ना. म्हणजे 360 भागेला 4 बाजू म्हणजे 90 अंश. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक म्हणजे चौकोन ही जी बहुभुजाकृती याचा प्रत्येक बाह्यकोन हा 90 अंशाचा असेल. सेम थिंग आता आपण चौकोनाच्या आंतरकोनाची बेरीज काढतोय. एन बरोबर किती 4 आहेत म्हणजे ह्या फॉर्म्युल्यात टाकलं 2n-4 आणि बाहेर 90 म्हणजेच काय, एन म्हणजे 4, 4 × 2 = 8, 8 + 4 = 90. इथं 4 राहिले, 9 × 36 म्हणजे 360 अंश. म्हणजे मित्रांनो 360 अंश हे त्याच्या सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज असेल. बघून घ्या एकदा, तुम्हाला दिसतं की नाही दिसत मला एकदा चेक करू द्या. यस, बहुत बढिया, खूप छान दिसत आहेत, व्यवस्थित दिसत आहे. चला बघा, आता आपल्याला चौकोनाच्या म्हणजे बहुभुजाकृतीच्या एका आंतरकोनाचं माप काढायचं आहे. तर कसं, 360 / बाजू किती आहे 4, म्हणजे इथं असेल 90 अंश, बरोबर ना. एक अजून 5 घेऊयात आपण. समजा बहुभुजाकृतीच्या बाजू आहे 5, म्हणजे त्याला आपण म्हणू पंचकोन. पंचकोन लक्षात घ्या, पंचकोन जरी असतील तरी बाह्यकोनाचं माप ठरलेलं आहे 360 अंश. परत 360 / किती, तर 5 आहे म्हणून 5, म्हणजे एका बाह्यकोनाचं माप किती, 5 × 7 = 35, 5 × 2 = 10 म्हणजे 72 अंश असतील. लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे पंचकोनाच्या एका बाह्यकोनाचं माप 72 अंश झालं. आंतरकोनाचं माप कसं असेल, फॉर्म्युला तोच आहे 2n-4 आणि बाहेर 90. चला की कॅल्क्युलेशन करू, एन म्हणजे 5 आहे, एनची म्हणजे बाजूची संख्या 5, 5 × 2 = 10, 10 - 4 किती 6, 6 × 9 = 54 म्हणजे 540 अंश हे पंचकोनाच्या आंतरकोनाच्या सर्व मापाची बेरीज असतील. झालं, मग पंचकोनाच्या 5 बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाच्या एका आंतरकोनाचं माप किती कसं काढणार, तर 540 / n, एन म्हणजे बाजू किती आहे 5, म्हणजेच किती, बघा नीट लक्षात घ्या, 5 यानं भागलं तर 108 येणार. म्हणजे हे झालं इथपर्यंत. यानुसार मित्रांनो तुम्हाला बाकीच्या गोष्टी करून आणायच्या आहेत. साधारण मी काही बाजू तुम्हाला काढून देतो, 6, 8, 9, 10, 6 बाजू 8 बाजू 9 बाजू 10 बाजू आहे, 12, 15, 18 अशा पण आहेत, आणि बाजून अजून एक 20 आणि 24 पण लिहून देतो. बघा ह्या एवढ्या बाजूंचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडू शकता. आता थोडं ना सविस्तर तुमच्याशी चर्चा करतो. प्रश्न कसे असतात बघा, तो काय म्हणेल, सुसम बहुभुजाकृतीच्या बाजू 5 आहे तर त्याच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढा. तर आपण या फॉर्म्युल्यात टाकून हा काढू शकतो. तो म्हणेल सुसम बहुभुजाकृतीच्या बाजू 5 असणार आहे, 5 असेल तर प्रत्येक आंतरकोनाचं माप किती, म्हणजे हे निघेल त्याचं, बरोबर ना. या टाईपचे प्रश्न असतात. बघा मित्रांनो हा किचकट आहे थोडा भाग, परंतु पुस्तकात दिला नसतो बऱ्यापैकी डिटेल, म्हणून आपण आज त्याचं स्पेशल एक लेक्चर घेतलं. चौकोन आणि चौकोनाच्या प्रकाराची थिअरी आपण आधी पाहिली, आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बहुभुजाकृती हे चॅप्टर पाहिलेलं आहेत. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. या टाईपचे प्रश्न सोडवायचे असतात. आता ॲक्च्युअल जो प्रश्नाचा प्रकार असतो, खऱ्या अर्थाने प्रश्न कसे येतात, हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये, जिथे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आणि बहुभुजाकृती याची जी काही प्रत्यक्ष उदाहरणं आहे त्यामध्ये शिकणार आहे. हे बेसिक फंडामेंटल होतं, हे थिअरीचं लेक्चर होतं मित्रांनो, ज्यामध्ये आपण थिअरी कम्प्लीट केलेली आहे. बघून घ्या एकदा, बहुभुजाकृती म्हणजे काय, तर बहुभुजाकृती म्हणजे ज्यामध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त कितीही बाजू असेल अशी बंदिस्त आकृती म्हणजे बहुभुजाकृती. मग त्या बहुभुजाकृतीच्या बाजू घड्याळाच्या एकाच दिशेनं वाढवावं लागेल, एक वेळी उलटीन एक सुलट असे नाही जमणार, बरोबर ना. एकाच दिशेनं जावं लागेल, तेव्हा वाढवल्यानंतर जे बाह्यकोन तयार होतात त्या सर्व बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, हे फिक्स आहेत. आणि आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही 2n-4 म्हणजे 2n-4 90 याने काढली जाते. लक्षात ठेवायचं, बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज एक सेकंड हे हाती असलं की हे असंच होतं, ठीक आहे ना. 360 झालं आणि या ठिकाणी आपण, अच्छा हां 360 आहेत, मात्र बाह्यकोनाच्या मापाची बेरीज बदलते का, नाही, ती तशीच राहते. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण हे दोनच फॉर्म्युले, एक आहे बघा कुठला काढला आहे, 360 असते फिक्स आहे, 4 काटकोन त्याला म्हणतात, हे 2n-4 90 असते हे पण पाहिलं, आणि हे या ठिकाणी अप्लाय केली. म्हणजे तुम्हाला बाजू जर दिल्या असतील तर या बाजूवरून सर्व बाह्यकोनांच्या मापांची बेरीज काढायची आहे, त्यावरून एका बाह्यकोनाचं माप निघतं, सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज काढायची आहे त्यावरून एका आंतरकोनाचं माप निघतं. नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हे खूप खास आहेत, परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो ही बहुभुजाकृतीची जी काही संकल्पना आहे हे आपण खऱ्या अर्थानं चौकोन आणि चौकोनाच्या प्रकार मागचं जे लेक्चर होतं त्याच्या पुढचा हा भाग आहे थिअरीचा. आता तिसरा भाग असेल प्रश्नांचा जो की अमेझिंग असतील. नक्कीच मित्रांनो परत एकदा तुम्हाला आवाहन करतो आहे, याच पद्धतीनं सगळे कोर्सेस मी डिटेल टाकलेले आहे, याच पद्धतीनं प्रत्येक चॅप्टर डिटेल टाकलेलं आहे, आणि याच पद्धतीनं
यूट्यूबला ज्या पद्धतीने मी टाकतो आहे तसा सेम पार्ट आणि अगदी त्याच्याहीपेक्षा तसंच विश्लेषण आपल्या एक्झिटो अकॅडमीच्या ॲपवरसुद्धा आपण टाकलेलं आहे. म्हणून आजही आत्ताही कुणी कोर्स घेतला नसेल, येणाऱ्या तलाठी किंवा कुठल्याही परीक्षा असतील पुढच्या काळामध्ये येऊ घातलेल्या बऱ्याचशा परीक्षा आहे, ह्या परीक्षेच्या दृष्टीनं अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि भूमितीचा ऑनलाईन कोर्स अगदी बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला घ्यायचा असेल तर आजच एक्झिटो अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि आपला कोर्स जो आहे हा निश्चित करून घ्या. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू.